बंधाऱ्यामध्ये 25 दलगमी पाणी राखीव होतं, त्याच्यापैकी 20 दलगमी पाणी आज नांदेडसाठी आणण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे हे पाणी नांदेड जिल्ह्याला मिळू नये म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये मोठं जनआंदोलन उभं झालं होतं. 10-10 हजारांचे मोर्चे निघाले तिथल्या लोकप्रतिनिधी विरोधामध्ये असताना सुद्धा पाठपुरावा करून सातत्याने विभागीय आयुक्तांकडे मी बसलो, जलसंपदा मंत्र्यांकडे गेलो आणि हे पाणी सोडण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी कालच दिले होते. आज सकाळी 3 वाजता ही कारवाई करण्यात आली आणि 20 दलगमी पाणी हे विष्णुपुरीमध्ये सोडण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे नांदेड दक्षिण भागामध्ये शिवसेनेचा आमदार असल्यामुळं आणि मागच्या 3 वर्षापासून सातत्याने शेतकऱ्यांना पाण्याच्या पाळ्या देत असल्यामुळं अमर राजूरकर यांनी माझ्यावरती आरोप केले की शहराचं पाणी पळवण्याचा प्रयत्न आमदार करत आहे. खरं म्हणजे मी शहराचा पण आमदार आहे याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. शहराला साधारणतः 3 दलगमी पाणी एका महिन्याला लागत असतं, आज विष्णुपुरीमध्ये 50 दलगमी पाणी शिल्लक आहे. म्हणजे साधारणतः एक वर्षभर पुरेल एवढं पाणी विष्णुपुरीमध्ये शिल्लक आहे. काँग्रेसचा डाव आहे की कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करायची आणि हेमंत पाटलांनी शेतकऱ्यांना पाणी दिलं म्हणून शहराला पाणी दिलं नाही अशा पद्धतीचा डाव अमर राजूरकर व अशोक चव्हाण यांनी रचलेला आहे. जनता त्यांच्या भूलदापांना बळी पडणार नाही. माझं सांगणं आहे काँग्रेसला की भर हिवाळ्यामध्ये तुम्ही 1 दिवसाआड पाणी देता, म्हणजे कुचकामी अशी महानगरपालिकेची यंत्रणा झालेली आहे. यंत्रणा पहिले सुधारा. इसापूर धरणातलं पाणी आसनीमध्ये आलेलं आहे, तिथं आपण मोठा जवळपास 25 कोटी रुपये खर्च करून पाईपलाईन केलेली आहे. तिथले दरवाज्याची दागडुजी तुम्ही करू शकत नाही. आरोप करणं बंद करा आणि काम करा हाच माझा अमर राजूरकरांना सल्ला आहे.